जवळपास 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीची ते ब्राह्मीचे बरेचसे प्रकार पडतात. तर साधारणपणे ही जी ब्राह्मी ही सम्राट अशोकाची ब्राह्मी असं हिला संबोधलं जातं. ब्राह्मी म्हणून शिवाई देवीवरनं शिवाजी नाव ठेवलं असं साधारण घेतो. चिटणीस नावाची जी काही बखरलेली आहे तर त्या मलिक अहमदची या भागावरती नियुक्ती केल्यानंतर त्याच्या विरुद्ध कर्नाटकातल्या गुलबर्गा दरबारात बरीच शिकट कारस्थानं झाली. त्याच्यामुळे किल्ल्यावरती त्यांनी बहुतांशी बांधकाम करायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये जिथे की आपण पाहणार आहोत शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असून तिथे आपण आलोय. तर चला शिवनेरी किल्ला कसा आहे आपण ते पाहणार आहोत. इथे 2 व्हीलर पार्किंगची सोय आहे आणि तिकडे 4 व्हीलर पार्किंग करता येते. इथून वरती चाललोय आपण. शिवाई मंदिर शिवनेरी यांच्यातर्फे इथं वाहनतळाची सुविधा आहे आणि पावती दिलेली आपल्याला 50 रुपयांची, जी की 4 व्हीलर आहे आपली. इथून जायचं आपल्याला वरती. इथून गाडी एंट्री नाही आहे त्यामुळे गाडी पार्किंग इथेच केलेली आहे आपण. इथे खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स लागलेले आहेत, छोटी छोटी स्टॉल. इथे आल्यावरती धूम्रपान नाही करायचे, तसेच कचरा पण नाही करायचा, स्वच्छता ठेवायची. इथे आल्यावरती एंट्री करायची आपल्याला. शिवनेरी किल्ला इथून आपला स्टार्ट होत आहे. थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर इथं आपल्याला लागतो महादरवाजा, जो की मुख्य दरवाजा आहे, मेन गेट. दरवाजा आहे बांधकाम हे पेशवे काळामध्ये केलेलं आहे. तर पेशवाईच्या काळात म्हणजे 1757 नंतर नानासाहेब पेशव्यांच्या ताब्यात ज्यावेळेस किल्ला आला त्याच्यानंतर त्याचं पूर्णतः बांधकाम केलेलं आहे. त्याला मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा असं म्हटलं. अशा चंद्रकोर पद्धतीचं बांधकाम असलं की ते साधारणपणे पेशवे काळातलं बांधकाम असतं. पेशवे काळातलं, ओके. हा मुख्य दरवाजापासून व्ह्यू आहे पूर्णपणे. इथून आलोय आपण आता. हा संपूर्ण कड्याला जिभेचा पाडा असं म्हणलेलं आहे. हा जो बुरुज आहे त्याला मांग बुरुज असं म्हटलं जातं. पेशवाई काळात किंवा मुघल काळामध्ये मांग समाजाचे लोक याच्यावरती तैनात असतील शिपाई म्हणून त्याला म्हटलं जातं. गड, कोट, किल्ला हे सगळे अरबी आणि फारसी शब्द आहेत. मूळ जो खरा शब्द आहे तो दुर्गा असा आहे. तर साधारणपणे दुर्गाचे हे 3 प्रकार पडतात: भुईकोट, जलदुर्ग, गिरिदुर्ग. भुईकोट, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे 3 प्रकार पडतात. भुईकोट म्हणजे शनिवारवाडा, नगरचा किल्ला, जे असे जमिनीवर बांधलेले आहेत ते. जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जे पाण्यामध्ये बांधलेले आहेत ते. आणि गिरिदुर्ग म्हणजे जे डोंगरावर बांधलेले आहेत. रायगड, प्रतापगड, शिवनेरी हे सगळे गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतात. तर शिवनेरी किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात येतो. किल्ल्याचं प्राचीन नाव शिवनेर होतं, तेच कालांतराने शिवनेरी असं झालं. किल्ल्याचं खालच्या सिमेंटच्या रस्त्यापासून शेवटच्या कडेलोटापर्यंतचं एकूण अंतर हे 1 किलोमीटर 600 मीटर इतकं आहे. किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 893 मीटर इतकी आहे. किल्ल्याचं प्राचीन नाव शिवनेर होतं, तेच कालांतराने शिवनेरी झालं. तर किल्ल्यावरती जे काय बहुतांशी बांधकाम आहे ते संपूर्णतः बहमनी काळामध्ये त्याचं बांधकाम हे झालेलं आहे. बहमनींचा काळ हा साधारणपणे 1347 त्याच्यानंतर सुरू होतो. कर्नाटकातली गुलबर्गा ही बहमनीची राजधानी होती. कर्नाटकातली गुलबर्गा त्यावेळेला बहमनी सुलतान शमशुद्दीन महम्मद तिसरा यांनी मलिक अहमद नावाच्या सरदाराची जुन्नर प्रांतावरती नियुक्ती केली. तोपर्यंत जुन्नरवर शिवनेरी किल्ल्यावरती फक्त किल्ल्यावर कोणतंही बांधकाम नव्हतं, थोडंफार यादव काळात झालेलं. आणि किल्ल्यावरती फक्त 7 वाहन काळामध्ये लेण्यांचं वगैरे खोदकाम वगैरे झालं होतं. तर त्या मलिक अहमदची या भागावरती नियुक्ती केल्यानंतर त्याच्या विरुद्ध कर्नाटकातल्या गुलबर्गा दरबारात बरीच शिकट कारस्थानं झाली. त्याच्यामुळे किल्ल्यावरती त्यांनी बहुतांशी बांधकाम करायला सुरुवात केली. तर साधारणपणे त्यांनी किल्ल्यावरती दरवाजे, अंबरखाना, कमानी मशीद, त्याच्यानंतर सरकारवाडा अशा बऱ्याचशा वास्तूंचं बांधकाम त्यांनी केलं. आणि किल्ल्याला एक त्यावेळेसपासून प्रशासकीय स्वरूप आलं. सुरुवातीच्या काळात तो जो मलिक अहमद होता तोच बहमनीपासून फुटला आणि निजामशाहीची स्थापना केली. या अहमदनगरची निजामशाही म्हटलं जातं. तिचा हा जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला पहिली राजधानी होती. 1493 नंतर ती देवगिरीला शिफ्ट झाली, नंतर नगरला वगैरे शिफ्ट झाला. तर असा बहमनीच्या काळात सुरुवातीला बहमनीकडे किल्ला, त्याच्यानंतर निजामाकडे किल्ला आणि 1636 पर्यंत निजाम शाहीचा अंमल हा किल्ल्यावरती राहिलेला होता. 1636 ते 1757 पर्यंत मुघलांचा अंमल होता, जे दिल्लीचे मुघल होते ना. कारण 1636 रोजी दिल्लीचे मुघल आणि विजापूरचा आदिलशाह अशा दोन्ही संयुक्त फौजांनी निजामशाहीवर आक्रमण करून निजामशाही संपवली. अर्धा भाग मुघलांनी आणि विजापूरच्या आदिलशाहीने वाटून घेतला. हा किल्ला मुघलांच्या वाट्याला 1636 रोजी गेला. 1636 ते एप्रिल 1757 पर्यंत मुघलांच्या ताब्यात किल्ला होता. एप्रिल 1757 रोजी नानासाहेब पेशव्यांचा सरदार चितळे यांनी जो मुघलांचा किल्लेदार होता मोहम्मद आलम खान याच्याकडनं शिवनेरी किल्ला ताब्यात घेतला. एप्रिल 1757 ते 1818 पर्यंत पेशव्यांच्या ताब्यामध्ये किल्ला होता. 1818 रोजी तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाल्यावर त्या पेशव्यांचा जो इथला किल्लेदार होता परशुराम त्र्यंबक रहातेकर याच्याकडनं इंग्रज सेनापती मेजर एलड्रिच यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर मग तो ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात राहिला आणि भारत स्वतंत्र झाल्या वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये भारत सरकारच्या गेला. तर किल्ल्यावरती बहुतांशी बांधकाम हे बहमनी काळातले, थोडंफार यादव काळातलं आणि थोडंफार हे पेशवे काळातले. दोन दरवाजे, मुख्य दरवाजा आणि शिवाईदेवीचा दरवाजा आणि शिवाईदेवीचं मंदिर हे पेशवे काळात झालेले. बाकी कुलूप दरवाजा, मेना दरवाजा, गणेश दरवाजा हे पाचही दरवाजे बहमनी काळामध्ये बांधले गेलेले. तर मध्ययुगीन भारतामध्ये साधारणपणे किल्ल्याला हे चार प्रकारचे प्रमुख असायचे, किल्लेदार, हवालदार, कारखानीस आणि सबनीस. किल्लेदार म्हणजे ज्याचं पूर्ण किल्ल्यावर नियंत्रण असायचं, कारखानीस म्हणजे त्याचं काम हे बांधकामाचं काम असायचं, किल्ल्यावरचे वाडे, तटबंदी, बुरुज. त्याच्यानंतरचा तिसरा प्रमुख असायचा हवालदार. हवालदाराचं काम हे सैन्य भरतीचं काम असायचं. आणि त्याच्यानंतरचा जो प्रमुख असायचा सबनीस, सबनीसाचं काम हे महसूल कराचं काम असायचं. असे किल्लेदार, हवालदार, सबनीस अशा प्रकारचे किल्ल्याला चार प्रमुख हे असायचे. त्याच्यानंतरनं जे काही देवगिरीच्या यादवांचं राज्य म्हणलं जातं, तो थोडंसं एक बांधकाम यादव काळातलं किल्ल्यावरती आहे, पण बहुतांशी हे बहमनी काळातलं आणि थोडंसं पेशवे काळातलं बांधकाम आहे. तर किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने ही जी नदी वाहती ही मीना नदी आहे आणि मीना नदीवरती वडज नावाचं धरण आहे. शकरा ज्यावेळेस सातवाहनांची देशावरती सत्ता होती, म्हणजे हिंदुस्थानवरती सातवाहनांची पैठणी राजधानी होती महाराष्ट्रात, त्यावेळेला शकांचं सुद्धा आक्रमण झालं होतं, जे परकीय शक होते ते. तर शकांच्या अशा शाखा होत्या, तर त्यातल्या एका शाखेचं नाव मीन होतं आणि त्या मीन शाखेवरूनच या नदीला मीना नाव पडलं असं बऱ्याचशा इतिहासतज्ञांचं म्हणणं आहे. त्याला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं. हा बहमनी काळातला आहे. अशा पद्धतीने त्रिकोणात्मक बांधकाम असलं की ते बहमनी काळातलं. ही जी दोन चित्र दिसतात गणेश दरवाजावरती, याला शरभ असं म्हणलेलं आहे. हा काल्पनिक हिंस्र प्राणी आणि त्यांनी पायामध्ये हत्ती आणि गंडबेरुंड, जे ह्या पलीकडच्या शरभाच्या पायात, सुरुवातीच्या पहिल्या पायात मध्ये जे दिसतंय त्याला गंडबेरुंड असं म्हटलं जातं आणि बाकीच्या पायांमध्ये त्यांनी हत्ती पकडलेली. असा ह्या प्राण्याला शरभ असं म्हणलेलं आहे. बहमनी काळातला दरवाजा आहे. तर ह्या ज्या आतमध्ये खोल्या असतात सैनिकांसाठी, याला अलंगा असा शब्द आहे आणि त्याचप्रमाणे देवळ्या सुद्धा असं काही ठिकाणी म्हणलं जातं. तर गव्हर्नमेंटने तयार केलेले आहेत अशा पद्धतीने दगडात कोरलेले आहे जुन्या पायऱ्या आहेत. समजा इथून थोडंच 20-25 किलोमीटर अंतरावरती चावंड किल्ला आहे. चावंड. त्याच्यानंतर जीवधन किल्ला आहे. जीवधन नाणे घाटामध्ये. हा सगळ्यात मोठा असल्यामुळे हत्ती दरवाजा, याचा वरचा भाग हा बहमनी काळात बांधलेला आहे, परंतु खालचा जो आहे तो हा पूर्णतः यादव काळातला आहे. ही जी भिंत आहे ही यादव काळातली. आता ह्या दरवाजाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर जंजिऱ्याला गेलो, मुरुड जंजिऱ्याला, तर त्याचा दरवाजा कुठे कळत नाही रस्त्यावर कितीतरी पाहिलं तरी. त्या पद्धतीची सिस्टीम आहे. ह्या भिंतीला ही भिंत पूर्णतः पॅरलल आहे. आता ही पडलेली आहे म्हणून गोष्ट सोडून द्या, ज्यावेळेस ती पॅरलल होती त्यावेळेस खालून शत्रूला कळत नाही की इथं दरवाजा आहे म्हणून, म्हणजे शत्रूला न समजण्यासाठी अशा प्रकारचं ती बांधकामाची सिस्टीम केलेली. असा सगळ्यात मोठा हत्ती दरवाजा. सगळ्या दरवाज्यात हाच दरवाजा मोठा आहे. ते दरवाजातून हात आल्यावरती इथं आपल्याला त्याला अलंग. एक्सप्लोर विथ आकाश. इथे टॉयलेटची सोय केलेली आहे सगळ्यांसाठीच. कचरा कुंड्या वगैरे आहेत. आता आपण चाललोय शिवाई देवीच्या मंदिराकडे. हा किल्ल्यावरती जातोय. तर बुलढाणा जिल्ह्यातलं सिंदखेड राजा जे होतं ते लखुजीराव दादांचं गाव. त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे जिजामाता ही मुलगी, तर शहाजीराजे भोसले आणि लखुजीराव जाधव हे दोघं पण निजामशाहीचे सरदार. तर निजामशाहीच्या दरबारामध्ये जे काय खंडागळ्या हत्ती प्रकरण घडलं त्या खंडागळ्या हत्ती प्रकरणावरनं भोसले आणि जाधवांचं वैर निर्माण झालं. ते वैर पार म्हणजे युद्धापर्यंत भातवडीची लढाई वगैरे त्या लढाईच्या पर्यंत गेलं. तर ज्यावेळेस शिवरायांचा जन्म व्हायचा त्यावेळेला ह्या किल्ल्याचे किल्लेदार जे होते विश्वासराव, ते विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही होते. शहाजीराजे आणि जिजाऊ यांना एकूण 6 अपत्य झाली असा जो उल्लेख येतो तो शिवभारत नावाच्या संस्कृत ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये असा उल्लेख येतो. तर त्या पहिलं जे अपत्य होतं ते म्हणजे संभाजीराजे, त्याच्यानंतर 4 अपत्य झाली आणि 6वा अपत्य म्हणजे शिवाजीराजे. शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव पण संभाजी होतं आणि मुलाचं नाव पण संभाजी होतं. तर तो जो संभाजी होता त्या संभाजीचा विवाह हा शिवरायांचा जे काही विश्वासराव म्हणून व्याही होते त्या शहाजीराजांची त्यांची मुलगी जयंती हिच्याबरोबर झालेलं होतं. मग ती व्याही असल्यामुळं जिजामाता शिवरायांच्या वेळेस गरोदर असताना त्यांना किल्ल्यावर ठेवलं होतं. तर त्या देवीला नवस बोलल्या त्या शिवाई देवीला, जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरनं ठेवील, म्हणून शिवाई देवीवरनं शिवाजी नाव ठेवलं असा सगळा उल्लेख येतो. तो चिटणीस नावाची जी काही बखर लिहिल्या गेली, बाळाजी आवजी चिटणीस नावाची चिटणीस शिवरायांच्या काळात झाले, त्यांच्या वंशजांनी पुढे चिटणीस नावाची बखर लिहिली. तर त्या चिटणीस बखरीमध्ये असा वृत्तांत येतो की शिवाई देवीवरनं शिवाजी असं नाव ठेवलं. त्याचप्रमाणे जो शिवभारत ग्रंथ कवींद्र गोविंद परमानंद नेवासकर यांनी जो शिवभारत ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या 6व्या अध्यायामध्ये 64 क्रमांकाचा श्लोक असा आहे की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिव असं नाव ठेवलं. थोडक्यात शिवनेरीवरनं शिव असा हा जो काही संदर्भ आहे तो शिवभारत या संस्कृत ग्रंथाचा आहे आणि शिवाई देवीवरनं शिवाजी असा जो संदर्भ आहे तो चिटणीस बखरीचा आहे. म्हणजे शिवरायांचा ज्यावेळेस जन्म व्हायचा त्यावेळेस शहाजीराजे तसे निजामशाहीचे सरदार होते, पण त्या अधिकृतरित्या निजामशाहीचं काम करत नव्हते, कारण जे काही त्या खंडागळ्या हत्ती प्रकरणावरनं जाधव भोसल्यांचं वैर निर्माण झालं. मग जाधव काही काळ जो काही निजाम होता त्याचं काम करत नव्हते, म्हणून शिवरायांच्या जन्म व्हायच्या अगोदर 29 जुलै 1629ला निजामाने भर दरबारामध्ये लखुजीराव जाधवांची हत्या केली होती. देवगिरीचा जो काही किल्ला आहे त्या ठिकाणी मग ते वैर मनामध्ये धरून शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीचं काळ जे काही काम होतं ते थांबवलं होतं. शिवरायांच्या जन्मानंतर म्हणजे 1632 नंतर निजामशाही पूर्ण सापण्याच्या ह्याच्यात आली. मग शिवरायांनी परत ते काम म्हणजे यांनी शहाजीराजांनी परत निजामशाहीचं काम सुरू केलं, पण 1636 नंतर मात्र निजामशाही पूर्णतः संपून गेली. तर भारतामध्ये जेवढ्या काही लेण्या आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त लेण्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे गट आहेत. शिवनेरीचा हा लेणी समूह, त्याच्यानंतर पलीकडे जो काय आहे आंबा अंबिका लेणी, पलीकडं लेण्याद्रीचा लेणी, तिकडं नाणेघाटातली लेणी, असे बरेचसे लेण्यांचे समूह आहेत. तर शिवनेरीच्या किल्ल्यामध्ये जवळपास 3 बाजूला लेणी आहेत. तर त्या आहेत त्या जवळपास अशा 78 लेण्या आहेत आणि 78 लेण्या असून शिवनेरी किल्ल्यावर छोटी मोठी धरून पाण्याची जी काही कुंड आहेत ती जवळपास 60 कुंड आहेत. तर ह्या ज्या काही 78 लेण्या आहे याचं खोदकाम हे सातवाहन काळामध्ये झालेलं आहे. इसवीसनपूर्व 2रं शतक ते इसवीसन 2रं शतक म्हणजे बिफोर ख्रिस 2nd सेंचुरी आफ्टर दी डेट 2nd सेंचुरी असा 460 वर्ष ज्या पैठणच्या सातवाहनांनी महाराष्ट्रावर राज्य केलं त्यांचा कार्यकाळ हा ह्या चार शतकांमधला कार्यकाळ ओळखला जातो. राजा सेमुख यांनी सातवाहनांची स्थापना केली. तर त्या सातवाहनांमध्ये सेमुख, त्याच्यानंतर हालराजा, गौतमीपुत्र सातकर्णी, श्री सातकर्णी, वसिष्ठीपुत्र कुळूमामी सातवाहन असे बरेचसे सातवाहन राजे होऊन गेले. त्यातला गौतमीपुत्र जो सातकर्णी होता तो पराक्रमी राजा होता. ज्यावेळेस सातवाहनांची महाराष्ट्रात सत्ता होती त्याच्याच समकालीन म्हणजे भारतावरती शकांची सुद्धा सत्ता होती. मग त्याच्यामध्ये शकराजा नहापान याची सत्ता जुन्नर भागामध्ये असल्याचा शिलालेख, पलीकडची जी काय आंबा अंबिका लेणी ते लेणीमध्ये ब्राह्मी लिपीतला 2000 वर्षापूर्वीचा शिलालेख मिळतो. तर या भागा हा जो जुन्नरचा भाग हा कधी शकांकडे कधी सातवाहनांकडे असं कंटिन्यूअस होत होतं. तर तो जो गौतमीपुत्र सातकर्णी होता त्यांनी शक राजा नहापान याचा पराभव केला होता. जुन्नर भागामध्ये जी काही नाणी सापडली त्या नाण्यांवरती शकराजा नहापांच्या शिक्क्यावरती गौतमीपुत्र सातकर्णीचा शिक्का सापडला, म्हणजे त्याच्यावरनं ते अधोरेखित होतं। तर आता ह्या शिवनेरीमध्ये ज्या काही लेण्या आहेत सगळ्या, शिवनेरी म्हणजे जुन्नर परिसर, ह्या सगळ्या महायानपंथीय बौद्ध धर्मी आहेत। म्हणजे बुद्धांचे दोन पंथ होते, एक म्हणजे हिनया, ह्या सगळ्या लेण्या हिनयानपंथी आहेत, सॉरी महायान नाही तर महायान आणि हिनयान असे दोन पंथ होते। तर हिनयान म्हणजे जो गौतम बुद्धांनी मूळ बुद्ध धर्म स्थापन केला की मूर्तीपूजा करायची नाही अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये सांगितलेलं होतं। पण नंतरच्या काळात कसं झालं, बुद्ध गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचीच मूर्ती तयार केली आणि तिचीच पूजा करायला लागली। मग काही काही लेण्यांमध्ये बुद्धांच्या मूर्ती सापडतात। तर औरंगाबाद वगैरे अजिंठा वेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्या महायानपंथी आहेत आणि ह्या परिसरातल्या सगळ्या लेण्या आहेत त्या हिनयानपंथी, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बुद्धांची मूर्ती वगैरे आढळत नाही। याच्यात विहार, चैत्यगृह अशा प्रकारचे सापडतात। हा जो समोर दिसतो याला स्तूप असं म्हटलं जातं, असा स्तूप आहे। पलीकडच्या बाजूच्या लेण्यांमध्ये सुद्धा स्तूप आहे, लेण्याच्या लेण्यांमध्ये सुद्धा स्तूप आहे। ह्या हिनयानपंथीय बुद्ध धर्मीय हिनयानपंथीय सगळ्या लेण्या आहेत। तर तिकडे लेण्याद्रीच्या लेण्यांमध्ये जे काही शिलालेख सापडतो की हे बुद्ध धर्मासाठी अमुक अमुक नावाच्या व्यक्तीने दान दिलं, धम्मदान दिला अशा प्रकारचे शिलालेख सापडतात। तर शिवनेरीच्या याच्यामध्ये ब्राह्मी लिपीतले अशा पद्धतीचे 9 शिलालेख सापडतात। तर त्या प्रत्येक शिलालेखांमध्ये ते लेणं खांदायला आणि त्याच्यासमोरचं कुंड खोदायला कोणी दान दिलं या संदर्भातला उल्लेख सापडतो। आता पलीकडच्या बाजूला एका लेण्यामध्ये असा उल्लेख सापडतो की यरील यवन नावाच्या व्यापाऱ्याने ते लेणं खोदायला दान दिलं। थोडक्यात यवन हा शब्द ग्रीकांसाठीच आहे। ग्रीक म्हणजे अलेक्झांडर फॅमिली उर्फ सिकंदराची जी काही भारतावर स्वारी झाली होती त्यांना ग्रीक असं संबोधलं जायचं। तर ते ग्रीकांसाठी यवन शब्द वापरला जातो। थोडक्यात इदनं जी काही बांबूची बेटं असतील, पिवळा बांबू, हिरवा बांबू किंवा आयुर्वेदिक वस्तू यांची निर्यात ही ग्रीकला केली जायची। म्हणजे 7 वाहनांचा एक व्यापाराचा मार्ग होता, पैठण, नगर, जुन्नर, नाणेघाट आणि कल्याण। नाणेघाट त्यावेळेचा एक टोल नाका त्या मार्गावरचा, आणि कल्याण, बडोज, नाला, सोपारा ही सगळी बंदरं होती। इथून रोम आणि ग्रीकला व्यापार हा केला जायचा। तर इथनं बांबूची बेटं, आयुर्वेदिक वस्तू ह्या रोमला आणि ग्रीकला पाठवल्या जायच्या। थोडक्यात तो इरिलेवने ह्या व्यापाऱ्यांनी दान देण्याचं कारण काय, तर हे व्यापारी ग्रीकवरनं येत होते आणि त्यांचा इथनं व्यापार होत होता असं त्या शिलालेखावरनं अधोरेखित होतं। त्या व्यापाऱ्याचं नाव इरिला असं होतं। अशा प्रकारचे ब्राह्मी लिपीतले 9 शिलालेख। ह्या शिलालेखांची जी भाषा ही प्राकृत आहे आणि लिपी मात्र ब्राह्मी आहे। ब्राह्मी लिपी ही जवळपास 2 ते 2500 वर्षापूर्वीची, ते ब्राह्मीचे बरेचसे प्रकार पडतात। तर साधारणपणे ही जी ब्राह्मी ही सम्राट अशोकाची ब्राह्मी असं हिला संबोधलं जातं त्या ब्राह्मीली। त्या ठिकाणी म्हणजे देवीच्या मंदिराची स्थापना करायची होती त्यावेळेला या ठिकाणी काही काळ मूळ देवीला ठेवलं होतं, म्हणून या ठिकाणी सुद्धा देवीची पूजा केली जाते। या लेणीमध्ये देवीला ठेवलेलं होतं, हां म्हणजे ही शिवाई देवी ते देवळाचं काम चालू होतं उत्तर पेशवाईच्या काळात, म्हणून काही काळ देवीला इथं ठेवलेलं होतं। चला आपले सबस्क्रायबर भेटले इथं, काय नाव तुझं? चला हे बघ फोटो फोटो हे बघ शिवनेरीवर भेटली ही बाई। चला तुमचा पण व्हिडिओ घेऊ आपण, काय तुझंच आहे हे बघ, अरे चला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। अगोदर आपण रायगडवरती गेलो होतो पण पाऊस आणि धुक्याच्या कारणामुळे व्हिडिओ झाला नाही। हा पहिला व्हिडिओ आपला गडांचा जो की शिवनेरी गडावरती आपण करतोय व्हिडिओ। हा शिवाई देवीचं मंदिर तिकडे आहे आणि आपण इकडे चाललोय। आता ही वाट गडावरती जाते, ह्या पायऱ्या आत्ताच आहेत ना, मेना दरवाजा। मेना या शब्दाचा लहान असा सुद्धा अर्थ होतो, हा सगळ्यात लहान दरवाजा असल्यामुळे याला मेना दरवाजा म्हणतात। हा जो समोर दिसतोय हा कुलूप दरवाजा, शेवटचा दरवाजा। जसे आपण गणेश दरवाजावरती 2 चित्र पाहिले ज्याला शरभ असं म्हणलेलं आहे, त्या पद्धतीचे 2 असेच आहेत, परंतु याचे पाय मात्र तुटलेले, तर हे कुलूप दरवाजावरती शरभ। तर हा सगळा शेवटचा दरवाजा असल्यामुळे कुलूप दरवाजा। हे कुलूप, रुमाल, जिना हे सगळे फारसी शब्द आहेत। तर हा अंबरखाना, मी सांगितलं की मलिका अंबर जो बहमनीचा सरदार होता त्यांनी किल्ल्यावरती बहुतांशी बांधकाम केलं। त्यापैकीची ही वास्तू म्हणजे अंबरखाना 1463 ते 1482 हे 19 वर्षाच्या काळामध्ये किल्ल्यावर बहुतांशी बांधकाम झालं. तर अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा, या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. याच्या आतमध्ये जर गेले तर पूर्ण थंडावा जाणवतो असा हा अंबरखाना आहे, धान्य साठवण्याची जागा. तर आपण पाहिलं की किल्ल्यावर खाली टाके आहेत, अशा इथं पण टाके आहेत आणि पुढं पण टाके आहेत. तर जवळपास किल्ल्यावरती लहान मोठ्या धरून 60 टाके आहेत, जवळपास 60 कुंड आहेत अशी. तर बांधकामासाठी दगड लागायचा, तर त्या ठिकाणांवरनं दगड काढायचा आणि नंतर त्याचाच वापर हा पाण्यासाठी करायचा. म्हणजे त्यावेळेस काय खालनं पाणी किंवा खालनं दगड आणत नव्हते, इथं पाणी आणि इथं दगड असा दगडी वापर होता त्याचा. तर अशा बऱ्याचशा आपण टाक्या पाहिल्या. तर मी सांगितलं की 60 टाक्या जवळपास करायचे. तर याला पोडी असा शब्द वापरला जातो. मूळ शब्द प्राकृत हा पोडी असा आहे. तर पोळीचे दोन प्रकार पडतात, लहानपोडी आणि पानपोडी. तर ही जी काय आहे समोर दिसती ही लहानपोडी, म्हणजे याचा पाणी वापरण्यासाठी वगैरे वापर करायचा. आणि याच्या जमिनीखाली एक अशी टाकी आहे, याला पानपोडी असं म्हटलं जातं. याचा वापर पिण्यासाठी करायचा. पलीकडून गेल्याच्या नंतर दिसतं ही पानपोडीची जागा. तिला शिवपुंज असं म्हटलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाण आणि त्यावेळेचे PWD मिनिस्टर बाळासाहेब देसाई यांनी ती बांधलेली वास्तू आहे. ही PWDकडे वास्तू आहे, तिला शिवपुंज असं म्हणलेलं आहे. हिच्यामध्ये जिजाऊ आणि शिवराय यांची शिल्पाकृती पंचधातूची मूर्ती, आतमध्ये दोन मूर्ती आहेत. ही जी मशीद ही बहमनी काळामध्ये मी वास्तू बांधल्या, त्यापैकी एक तिला कमानी मशीद असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये जी आयत कुराणातली आयत असतात त्याच्यातले आरपी मधले शिलालेख, परंतु ते इतके अस्पष्ट झालेले आहेत की ते व्यवस्थित वाचता येत नाही, अशी मशीद. हा जो खाली सभा मंडप दिसतोय तो पूर्णतः यादव काळातला सभा मंडप आहे, देवगिरीशी यादव म्हणलं जातं. मी सांगितलं की हत्ती दरवाजाजवळचं बांधकाम आणि हे यादव काळातलं बांधकाम आहे. पुण्यातल्या कसबा गणपतीचा जसं सभामंडप आहे सेम त्याच पद्धतीचा या ठिकाणी सभामंडप आहे. रोज 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरतं. आता सगळ्यात किल्ल्यावरची महत्त्वाची वास्तू म्हणजे सरकारवाडा वास्तू. ही सुद्धा बहमनी काळामध्ये मलिका अहमदनी बांधलेली वास्तू ही सरकारवाडा वास्तू असं हिला म्हणलेलं आहे. तर मी सांगितलं की किल्ल्याला 4 प्रकारचे प्रमुख असायचे, किल्लेदार, हवालदार, कारखानी, सबनीस. तर प्रत्येकाची या ठिकाणी डिपार्टमेंट होती. म्हणजे जसं काय आत्ताच्या भाषेतलं कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कार्यालय असं मानता येईल. तर पहिला निजामशाहीच्या ताब्यात किल्ला होता. निजामशाहीकडनं तो मुघलांकडे आला, मुघलांकडे पेशव्यांकडे गेला आणि 1818 रोजी पेशव्यांकडनं इंग्रजांनी ताब्यात घेतला. तर अहमदनगरचा कलेक्टर हेजरी पॉटिंजर यांनी जो जुन्नरचा कमावीसदार होता नरसिंगराव, त्याला असा आदेश दिला की किल्ल्यावरती जेवढं काही बांधकाम आहे ते पूर्णतः पाडून टाकायचं म्हणून. म्हणजे डिसेंबर 1818ला इंग्रजांनी वास्तू ही पूर्णतः सरकारवाड्याची पाडून टाकली, की जेणेकरून लोक आपल्या विरुद्ध एक नाही झाले पाहिजे ना, अशा उद्देशाने ही वास्तू पूर्णतः पाडण्यात आली. त्यानंतर ही जे काय दिसते सरकारवाड्यामध्ये ही आहे हमामखाना, याला असं म्हणलं जातं. हमामखाना म्हणजे स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण. हे शिवजन्मस्थान. आणि हे जुन्नर. आज हे जे कुंड आहे याला पुष्करणी असं म्हटलं जातं. म्हणजे आपली विहीर असती, विहिरीपेक्षा मोठी बारव आणि बारवेपेक्षा मोठी पुष्करणी. तर ह्या लेअर पासून त्या लेअर पर्यंत पूर्ण हा मोठा होतं, परंतु आता इथं गर्दी होत असल्यामुळे गव्हर्नमेंटने बुजून या ठिकाणी ते दगड वगैरे लावलेले, याला पुष्करणी म्हटलं जातं. पुष्करणी हा प्राकृत शब्द आहे. तर आता मी सांगितलं की शिवभारत या ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की शहाजीराजे जिजाऊ यांना एकूण 6 अपत्य झाली आणि 6वा अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर शिवरायांच्या अगोदर ज्या अपत्याचा जन्म झाला त्याची जन्मतिथी 12 सकाळ शिवरायांची जन्मतिथी म्हणून रूढ झाली होती महाराष्ट्रामध्ये. तर ती जी काही तिथी होती ती होती वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी तिथी होती. त्याला कारण म्हणजे ज्या काही बखरी लिहिल्या गेल्या, मग चिटणीस बखर, शेडगावकर बखर, 91 कलमी बखर, शिवदिग्विजय बखर, या सगळ्या बखरींमध्ये वैशाख शुद्ध प्रतिपदा वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी तिथी लिहिली गेली होती. तर त्याची जी काही इंग्रजी तारीख यायची ती यायची 27 एप्रिल 1627. म्हणजे 27 एप्रिल रोजी जुन्या तारखेनुसार शिवजयंती ही साजरी केली जायची. पण 1916 साली लोकमान्य टिळकांना जेधे शकावली मिळाली. त्याचप्रमाणे 1924-25ला शिवभारत नावाचा जो कवींद्र गोविंद परमानंद नेवासकरांनी लिहिला तो ग्रंथ दिवेकर नावाच्या इतिहास संशोधकांना मिळाला. तर दोन्ही याच्यामध्ये अशी नोंद आहे की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार हस्त नक्षत्र शुक्ल नाम संवत्सर सायंकाळी शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. तर ही जे ते शकावली असेल, शिवभारत ही सगळी काय शिवचरित्राशी असल साधने आणि बखर हे दुय्यम साधन आहे. त्याच्यामुळं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रामकृष्ण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमली होती त्या समितीने सुद्धा सांगितलं की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही जन्मतिथी योग्य आहे. त्याची जी काही इंग्रजी तारीख आहे ती फाल्गुन वद्य तृतीया शके 1551ची ती येते 19 फेब्रुवारी 1630. त्याच्यामुळं 19 फेब्रुवारी रोजी दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रम हा शिवनेरीवरती होत असतो. असा तारखेचा आणि तिथीचा इतिहास. म्हणजे या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी महाराजांचा जन्म झाला. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पण ही वरची खोली मात्र 1924-25ला कोल्हापूरचे जे घराणे होते छत्रपतींचे, रामराजा शाहू महाराजांचे पुत्र, यांनी 1924-25 रोजी बांधलेले. आपण ज्या वेळेस दरवाजे पाहतो त्या दरवाज्यांच्या कामाने आणि हे जे बदामी टाके याच्यातल्या कामाने एकसारखे आहे. हे 15व्या शतकातलं बांधकाम आहे आणि हे मात्र 20व्या शतकातले हे बांधकाम आहे. वरती झाडीमध्ये दिसते बांधकाम. त्या ठिकाणी असं एक चौथरा आहे चौकोनी. त्या ठिकाणी शहाजहान बादशाहनी जवळपास 1600 कोळ्यांचं शिरकाण केलं होतं. कोळ्यांचा प्रमुख सरनाईक खेमा रगतवान त्याच्यासह जवळपास 1600 कोळ्यांचं शिरकाण केलं होतं आणि चौथरा बांधला गेला होता. आणि नंतर मुघलांच्याच काळात त्याच्यावरती घुमट वगैरे चढवला गेला. हे जे टाके दिसते याचा आकार बदामासारखा असल्यामुळे याला बदामी टाके असं म्हणलेलं आहे. हे सुद्धा ते बहमनी काळामध्ये बांधलेलं आहे बदामी टाके. हा जो आहे हा या ठिकाणी हा कैदखाना आहे. म्हणजे या ठिकाणी कैदी ठेवले जायचे. तर या ठिकाणी बरेचसे राजकैदी ठेवले जायचे. ही संपूर्ण जी जागा आहे. तर औरंगजेब ज्यावेळी दख्खनचा सुभेदार होता त्यावेळेला 1655-56ला माळव्यातला एक इंद्रवन राजा 20 वर्ष कैदेमध्ये होता. त्यानंतर पेशव्यांच्या काळात कसं झालं की शनोरवाड्याच्या जवळ किल्ला असल्यामुळं या ठिकाणी बरेचसे कैदी ठेवण्यासाठी याचा वापर केला गेला होता. तर असा हा कैदखाना पेशव्यांनी म्हणजे माधवराव पेशव्यांनी 1764 रोजी तुळाजी आंग्रेला या ठिकाणी कैदेत ठेवला होता. त्याचप्रमाणे नारायणराव पेशव्यांची हत्या करणारा खरक सिंग हा आरोपी कैदेत होता. मोरोबा फडणीसाचा चुलत भाऊ नाना फडणीस या ठिकाणी कैदेत होता. असे बरेचसे राजकैदी या ठिकाणी ठेवले गेले होते. हे जे दिसतंय हे पूर्ण जुन्नर शहर. याचं प्राचीन नाव हे जीर्णनगर होतं. तेच कालांतराने जुन्नरनगर झालं, नंतर जुनेर झालं आणि नंतर जुन्नर झालं. हे अडगाव धरण, ओझरचा गणपती त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे हे काय समोर जो दिसतोय हा लेण्याद्रीचा डोंगर. ते व्हाईट कलरचं खाली जे काही दिसतंय ते लेण्याद्रीचा त्या ठिकाणी लेण्याद्रीचा गणपती. हे समोरचं जे धरण दिसतंय या पलीकडच्या बाजूचं हे माणिकडोह धरण कोकडी नदीवरचं. ह्या ठिकाणी समोरची जी काही लेणी दिसते त्या ठिकाणी डोंगरामध्ये कोरलेली लेणी ती जी आहे ती तुळजाभवानीची लेणी अशी प्रसिद्ध लेणी. त्या ठिकाणचा जो काही स्तूप आहे तो सम्राट अशोकाच्या काळातला स्तूप असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात प्राचीन लेणी की भाज्याची लेणी म्हणून ओळखली जाते. त्याच समकालीन असलेली ही तुळजाभवानीची लेणी म्हणजे ही सुद्धा एक सगळ्यात जुनी, सगळ्या लेण्यांपेक्षा जुनी असलेली लेणी. हा जो शेवटचा आहे कडेलोट, या ठिकाणी ज्यांनी देशद्रोह असेल, राजद्रोह केला असेल, त्यांनाही ढकलून देण्याची जागा. प्लस हे बांधकाम जे आहे ते नंतर आत्ताच्या एवढ्या 30-40 वर्षामध्ये याचं हे बांधकाम सगळं केलेलं आहे या कडेलोटाचं. असा हा शेवटचा कडेलोट. किल्ल्याचा एकूण जो काही इतिहास सुरू होतो तो सातवाहन काळापासून, त्याच्यानंतरनं राष्ट्रकूटांचा काळ, त्याच्यानंतरनं देवगिरीचे यादव, त्याच्यानंतर बहमनींची सत्ता, असा बहमनीच्या ताब्यात आता किल्ल्याला खरं प्रशासकीय स्वरूप हे बहमनीच्या काळात 1347 ला आलं. त्याच्यानंतर निजामशाहीच्या काळात सुरुवातीला ही निजामशाहीची राजधानी होती. त्याच्यानंतर याच भागामध्ये मलिक आंबरचा एक हापूस बाग म्हणून समोर जुन्नरमध्ये मलिक आंबरनी सुद्धा या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि या किल्ल्याच्या साहाय्याने तो मुघलांबरोबर आदिलशहाबरोबर लढलेला आहे. त्याचप्रमाणे शहाजीराजे भोसले याच किल्ल्याच्या साहाय्याने मुघल आणि आदिलशहाबरोबर लढत होते. 1636 ते 1757 पर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. मुघलांकडनं पेशव्यांनी किल्ला ताब्यात घेतला. 1757 ते 1818 पर्यंत किल्ला हा पेशव्यांच्या ताब्यामध्ये होता आणि 1818 रोजी पेशव्यांचा जो काही शेवटचा किल्लेदार होता परशुराम त्र्यंबक रहातेकर याच्याकडनं इंग्रज सेनापती मेजर एल्ड्रिच यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात राहिला. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुरातत्व विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असा सगळ्यांकडे किल्ला आला. तर किल्ल्यावरचं काय जे एकूण क्षेत्रफळ आहे संपूर्ण जंगलाचं हे 141 हेक्टर 24 गुंठे इतकं आहे, जवळपास 2.5-300 एकरपर्यंत. त्यापैकीचं 3 हेक्टर 64 गुंठे हे वन विभाग, हे पुरातत्व विभागाकडे आहेत. म्हणजे 9 एकर 4 गुंठे ज्या काही संरक्षित वास्तू आहेत त्या. किल्ल्याचं खालच्या सिमेंटच्या रस्त्यापासून शेवटचं हे अंतर आहे 1600 मीटर इतकं आहे, जवळपास 1600 मीटर इतकं आहे आणि उंची 893 मीटर इतकी आहे. किल्ल्याचं प्राचीन नाव शिवनेरी होतं, तेच कालांतराने शिवनेरी असं झालं. असा संपूर्णतः किल्ल्याचा इतिहास. आपण आता आलोय शिवनेरीच्या सर्वात उंच टोकावरती, जे की तुम्हाला दिसत आहे माझ्या पाठीमागं. इथे आऊन आपण पोचलो. आता पूर्ण गड एक्सप्लोअर झालाय आता. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.